नमस्कार, मी प्रियांका जगताप, इंडिया 24 तास मध्ये सर्वांचे स्वागत। आजवर ज्यांनी निरनिराळ्या भूमिका साधून रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले आहे असा हँडसम टॅलेंटेड आणि वर्सटाईल मल्टी टॅलेंटेड ऍक्टर दशमीन महाजनी आज आपल्या सोबत इथे आहे आणि आज आपण त्याच्याशी थेट संवाद साधणार आहोत। सो सर्वप्रथम दशमीन, कसा आहेस? एकदम मजेत। इंडिया 24 तास मध्ये तुझं स्वागत। थँक्यू, थँक्यू सो मच। मला तुला हे विचारायचं आहे की ऍज अ ऍक्टर आणि ऍज अ डान्सर म्हणा की तू तुझ्या करिअरच्या क्षेत्रामध्ये कोणाला आयडल मानतोस? कमल हसन सर। अरे वा, त्याच्या मागे काय आहे? आय थिंक ही इज अ कम्प्लीट आर्टिस्ट। ते एक उत्तम लेखक आहेत, त्यांना कॅमेराचा ट्रेमेंडस सेन्स आहे, ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत, ते एक उत्तम कला दिग्दर्शक आहेत, ते एक उत्तम ऍथलीट आहेत, ते स्वतःचे स्टंट स्वतः करायचे, ते फाईट मास्टर्सच्या अंडर त्यांनी कामं केली आहेत, ते एक उत्तम अभिनेता सुद्धा आहेत, उत्तम कोरिओग्राफर आहेत। सो सिनेमाच्या दृष्टिकोनातून फक्त ऍक्टर नाही तर ते कम्प्लीट आर्टिस्ट आहे असं मला वाटतं। ही इज मोर देन अ कम्प्लीट आर्टिस्ट, आय वुड से की ही इज अ स्टुडंट ऑफ सिनेमा अँड ही इज द बेस्ट स्टुडंट ऑफ सिनेमा दॅट आय सी। आणि मी स्वतःला सुद्धा एक स्टुडंट ऑफ सिनेमाच मानतो। मला की सगळ्या अंगांचं नॉलेज घेणं, कारण सगळी अंग एकमेकांशी जोडलेली आहेत यामध्ये। ज्या कलाकाराला तू कलाकार असला तो फक्त ऍक्टिंग नाही, ज्या कलाकाराला कॅमेराचा सेन्स नाही येत ना, तो ठीक आहे एखाद दुसरे शॉर्ट मध्ये छान परफॉर्म करून देईल, पण काही टेक्निकल शॉर्ट्स असतात ज्यामध्ये तुम्हाला कॅमेराच्या हिशोबाने काम करावं लागतं, अशा वेळेस कलाकार असतात। ज्या कलाकाराला नृत्याचा अंग नाही, त्याची बॉडी लँग्वेज इतर सीन्स मध्ये पण फार गबाळी वाटते। एक माणूस जो नर्तक असतो किंवा एखादी नर्तिका असते, तिची किंवा त्याची बॉडी लँग्वेज इतर सीन्स मध्ये पण ग्रेसफुल असेल, त्याचं चालणं कायम ग्रेसफुल असेल, त्याचं धावणं कायम ग्रेसफुल असेल। मला कित्येक लोक म्हणतात की धावतोस खूप छान, धावतो खूप छान, कारण मी खूप उत्तम डान्सर आहे, त्यामुळे माझे पोस्चर, माझ्या धावण्याची पद्धत, तेव्हा जे पोस्चर असतं तुमचं, कुठली मुलगी जी उत्तम डान्स करते ती पण धावेल खूप छान। सो ह्या सगळ्या अंगांचा अभ्यास कमल हसन सरांनी केलाय आणि त्यात मास्टरी मिळवले, त्यामुळे माझे सगळ्यात मोठा आयडल कोणी असं ते कमल हसन। दशमी, तू डेली सोप्स केले आहेत आणि 12-13 तास कंटिन्युअसली शूट केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना तू तुझा फिटनेस म्हणा किंवा डाएट म्हणा ह्या सगळ्या गोष्टी कशा कंट्रोल केल्या आणि कशा पद्धतीत मॅनेज केलंयस? डेली सोप करताना सगळ्यात सोपं असतं करणं, चित्रपट करताना अवघड पडतं कारण तुम्ही बाहेर आउटडोर शूट करत असता, कित्येकदा इंटिरियर्स मध्ये कुठे कुठे जाऊन शूट करता जिकडे तुम्हाला सवलती हव्या तशा मिळत नाहीत कधी कधी, आणि कित्येकदा तुम्हाला शूट 12 तास केल्यानंतर ट्रॅव्हल करावं लागतं कारण दुसऱ्याशी तुम्हाला आधुनिक लोकेशनवर जाऊन दुसरीकडे शूट करायचं असतं, म्हणून तिकडे मेंटेन करणं कठीण आहे डेली सोप। आणि उलट चित्रपटातले ऍक्टर्स कधीच कंप्लेंट करत नाही की आम्हाला मेंटेन करायला केवढा अवघड आहे, ते उलट करतात मेंटेन। आणि डेली सोपचे ऍक्टर्स आणि मी स्वतः पण डेली सोप केलेला आहे, त्यामुळे मी असं काही त्यांना कमी लेखतोय असं नाही, मी पण डेली सोपचाच ऍक्टर आहे, हा मी करतो डेली सोप, इमली केलीच आहे मी। पण हे लोक जे काही उगाच कंप्लेंट करतात ना की अरे 12 तास रोज आम्ही शूटिंग करतो, काही नाही, सगळ्यात कमी काम हे एका डेली सोपच्या ऍक्टरला असतं, सगळ्यात जास्त रिकाम टेकडेपणा सेट वरती हा एका डेली सोपच्या ऍक्टरला असतो। मी स्वतः 1 वर्ष केले म्हणून सांगतोय, मी अजिबात कोणाला कमी लेखत नाही, मी तोच त्याच ह्याच्यातला आहे, मी पण डेली सोप केलेला आहे। सगळ्यात कमी काम, सगळ्यात कमी जबाबदाऱ्या ह्या एका डेली सोपच्या ऍक्टरला असतात आणि त्यातही सगळ्यात जास्ती कंप्लेंट ह्या एका डेली सोपच्या ऍक्टरच्या असतात की अरे मला वेळच मिळत नाही, 12 तास काही नाही, मेकअप रूम मध्ये बसून टर्रे ओढवत असतात, गॉसिप्स करत असतात, 2 तासानंतर काहीतरी जाऊन एखादा शॉट देतात, त्यानंतर परत मेकअप रूम मध्ये येऊन बसतात, पत्ते खेळत असतात, मोबाईल वरती काहीतरी इंस्टाग्राम वरती चिकटून बसलेले असतात, रील्स बनवत असतात, नॉन सेन्स रील्स बनवत असतात आणि काही त्यांना काम नसतं आणि परत महिन्याचे छान पैसे मिळत असतात। आणि त्यांनी यांचं म्हणणं असतं की आम्ही एवढे जगतो की आम्हाला सकाळी व्यायाम करतात, हे खोटं आहे। मी वर्षभर डेली सोप केलेला आहे, मी 13 तास काम केलेलं आहे, आम्हाला एवढं काही काम नसतं जेव्हा डेली सोप करत असतो, पटापट सीन उरतात एकदा डेली सोप मध्ये, इकडेच कॅमेरा लावतात, आधी एक माणूस असा बोलतो कॅमेरा पण हलवायची तसं ते घेत नाही, त्याच माणसाला फिरून इकडनं बोलतात, एक मास्टर शॉट घेतात आणि संपतो शॉट, त्यानंतर तुम्हाला मस्तपैकी 1 तासभराचा आराम करायला वेळ असतो। त्यामुळे मी 7 ते 7ची शिफ्ट जेव्हा डेली सोपची करायचो किंवा 9 ते 9ची शिफ्ट तिथे फिल्म सिटी मध्ये रोज करायचो, मी 27-28 दिवस महिन्यांना काम करायचो वर्षभर, तर मी 5 ते 5 उठून कामाला जायचो आणि जर का झोप कमी झाली तर डेली सोपच्या साईडमध्ये तुम्हाला भरपूर वेळ असतो झोप काढायला, झोपच काढायला जास्ती वेळ असतो ऍक्टरला, असं काही एवढं खूप ओव्हरवर्क ना, त्यात कुठला ऍक्शन सिक्वेन्स असतो ना, कुठला खूप मोठा डान्स सिक्वेन्स असतो की तुम्ही खूप दमणार आहात रिहर्सल करून किंवा ऍक्शन करताय तुम्ही बाहेर आउटडोर जाऊन तडपते वगैरे, असं काही नसतं। एका छान एअर कंडिशन घरामध्ये तिकडे
शूटिंग असतं बॅन, सो कुठे तुम्हाला धावपळीचे सीन्स आहेत, खूप पळायचंय, फिजिकली थकताय, असं काहीही नसतं. एका जागेवरती निवांत उभं राहून लाईन्स बोलायचे असतात, थोडंफार इकडे तिकडे हालचाली असतात, ह्याच्या कुठल्याही डेली सोबत हेच असतं, त्याच्याविषयी असं कधीच नसतं. कारण एका घरामध्ये फॅमिली ड्रामा घडतो सगळं. सो दमता का दमता काय नॉनसेन्स आहे अगदी, याच्यावर खोटे पण आहे, खोटाळे पण आहे आणि आळशी पण आहे. खोडून काढलेला आहेस की ते पूर्णपणे खोटं आहे आणि डेली सोपचं तू पूर्णपणे खास करके आम्हाला सांगितलंय. मी सुद्धा केलेला आहे डेली सोप, त्यामुळे आणि वर्षभर केला, एक सक्सेसफुल डेली सोप केलाय, टॉप रेटेड डेली सोप घेतलाय, त्यामुळे माहिती आहे त्यात काही मेहनत नाही करावी लागली मला. निवांत होतो छान आणि छान व्यायाम करू शकतो. आणि मला सांग की तुला फिल्म मेकिंग मध्ये सर्वात जास्त काय आवडतं? सगळ्यात जास्त मला ऍक्शन, सगळ्यात जास्त ऍक्शन आवडते आणि त्याच्या पाठोपाठ मला डान्स सिक्वेन्सेस. पण ते डान्स सिक्वेन्सेस जर का मी डिझाईन केले असेल तर मला आणखीन करायला आवडतं. सो कधी कधी मराठी चित्रपटांमध्ये काही डान्स सिक्वेन्सेस मी स्वतः डिझाईन करतो, तर ते मला करायला मजा येते. ज्या पद्धतीने तू म्हणाला की तुला डान्स वगैरे करणं पण आवडतं आणि तुझी अभिनयाची शैली तर ही थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे आणि सर्वांनी त्याचं कौतुकही केलं आहे, आणि ऍज अ डान्सर ती शैली आम्हाला आणि प्रेक्षकांना कधी पाहायला मिळेल? ऑन स्क्रीन तू म्हणतेस? येस, ऑन स्क्रीन. आय थिंक ती शैली तुम्हाला 2023 मध्यापासून काहीतरी बघायला मिळेल. कारण मी एक खूप ऍम्बिशियस चित्रपट आता करायचा विचार करतोय ह्या वर्षी, ज्याच्याकरता पुढचे 6-7 महिने जातील आणि त्यात ते पात्र नाचू नाही शकत, डान्स नाही करू, नाही करत जरी असलं तरी सुद्धा आपण दाखवू नाही शकत त्यांना डान्स करताना. सो ती आणि त्याचं शूटिंग झाल्यानंतर आम्ही भव्य दिव्य अशी पुष्पा वगैरे हे सिनेमे कसे आहेत तशा टाईपची ऍक्शन रोमॅन्टिक फिल्म मराठीमध्ये आम्ही लिहायला सुरुवात केली ऑलरेडी आणि एका निर्मात्यांवर प्रोड्यूस करायचा आमचा विचार आहे. तर त्याचं शूटिंग सुरू होईल साधारणतः सुरुवातीला 2023 सुरुवातीला आणि ते पुढे 6 महिने, त्याच्यामध्ये तुम्हाला माझं भव्य दिव्य डान्सेस आणि मनसोक्तपणे तुम्ही एन्जॉय करू शकता मला नाचता. आम्ही त्या सगळ्या गोष्टी चातुर्याने वाटत पाहणारच आहोत. आणि अजून तुला हे पण विचारायचं आहे की तुला आणखी कशा प्रकारचे रोल्स करायला आवडतात? म्हणजे ज्या पद्धतीत आता नुकताच तुझा पिक्चर रिलीज झालेला आहे सर सेनापती हंबीराम होते आणि तो खूप धुमाकूळ घालतोय बॉक्स ऑफिस वरती, त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. आणि त्याप्रमाणे अजून तुला म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या तर तो तू चित्रपट खूप छान पद्धतीमध्ये मला भिन्न भिन्न, तुम्ही जर का माझा अख्खा ग्राफ बघितलं तर मी माझ्या पहिले दोन चित्रपट मध्येच माझं देऊळबंद मध्ये मी नासा म्हणून आलेला सायंटिस्ट आहे, तर त्याच बरोबर आलेली कॅरी ऑन मराठा जी, त्याच्यात मी कोल्हापूरमध्ये दुधाची डेअरी चालवणारा मार्तंड नावाचा, कान्हामध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की अरे डेड पॅन ऍक्टिंग काय असते ती तुम्ही कानामध्ये अनुभवाल, ती मुद्दाम केलेली डेड पॅन ऍक्टिंगशी आपण कोणी परिचितच नव्हतो बहुतेक त्यावेळेस, त्यामुळे बरेचशे मराठी क्रिटिक्सनी हा हे केला की किती डेड पॅन ऍक्टिंग आहे, किती जास्त एक्सप्रेस नाही करत आहे, हा एक्सप्रेसिव्ह नाही आहे अजिबात. पण कान्हा एकदा जाऊन आत्ता परत बघा, ते कॅरेक्टरच तसं आहे, तो लोअर परेल मधला परळ हा, तो तिकडची जी चाळीतली आपली पोर असतात टपोरी एकदम मस्त त्यांच्यामध्ये राहिला, पण त्याचा एक खूप डार्क पास्ट असल्यामुळे तो असा त्यांच्यामध्ये राहून या करून असा एक्सप्रेस करणारा नाही आहे, तर त्याचं आतमध्ये काहीतरी खूप मोठं त्यांनी भोगलेलं लहानपणापासून, त्यामुळे अशी माणसं जी शांत असतात ती ती धतिंग जरी असली तरी सुद्धा ती खूप एक्सप्रेसिव्ह नसतात, ती इंट्रोवर्ट असतात, ती शांत असतात आणि जो त्यांचा असला राग किंवा हे असतात ते मग त्या व्हायलन्स म्हणणं किंवा मारामारी म्हणणं निघतं, तशा टाईपचं ते कॅरेक्टर होतं, ते तो अभिनय समजायला थोडस कठीण गेलं त्यावेळेस लोकांना. सो तशा टाईपचा एखादा रोल की जो धतिंग आहे पण एक्स्ट्रोवर्ट नाही, इंट्रोवर्ट आहे प्रचंड, कमी एक्सप्रेस करून सुद्धा खूप काही बोलून जातो, अशा टाईपचा रोल मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही पाहिलात तर हे इतके असर्टिव्ह आणि अग्रेसिव्ह रोल्स केलेत मी, मार्तंड असो, राघव शास्त्री असो, देऊळबंदचा कान्हामधला रघु असो, पण मला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे ट्रिमेंडस पॅसिव्ह रोल आहे जो, म्हणजे बायकोच्या शब्दासमोर त्याचं बोबडी वळत असेल तोंडात शब्द पुरत नाही त्याच्या विचाराच्या, ती स्पृहा जोशी ओडुशी आहे ती पोरगी, माझी सगळ्यात आवडती नटी आहे आणि खूप चांगली मैत्रीण आहे माझी, पण ती किती डॉमिनेट करत असतो तिचं कॅरेक्टर, ते कितकीचं कॅरेक्टर त्या अजयला, त्याच्या तोंडातून शब्द फुटत नसतो, कुठला डिसिजन घेऊ शकत नसतो, क्षणात हे बोलतो तर क्षणात ते बोलतो, बायकोसमोर त्याला एक शब्द त्या तोंडातून फुटत नाही, अशा टाईपचं कॅरेक्टर केलेलं. त्याच्याच बरोबर बोनस नावाचा एक चित्रपट आलाय जो प्राइमिटवर तुम्ही बघाल, तर माजुर्डा अत्यंत पण क्लासी माजुर्डा, रघुसारखा कान्हासारखा असा धतिंग माजुर्डा नाही,
प्रचंड क्लासी माजोडा, अख्खा युरोप अख्खा जग फिरलेला मल्टी मिलियनरचा पोरगा आणि आजोबांची भांडण होतं आणि चॅलेंज करतो की राहून दाखवतो तुम्हाला चाळीत किंग म्हणजे करून दाखवतो. सो ते कॅरेक्टर अचानक ऐतिहासिक कॅरेक्टर. सो प्रत्येक वेळेस करताना ना कुठलं तरी आपल्याच पर्सनॅलिटीचा एक वेगळा पैलू एक्सप्लोर करता आला पाहिजे आणि ऍज अन ऍक्टर साठी तेच एक चॅलेंजिंग टास्क असतं की आपण वेगवेगळे रोल कशा प्रकारे पूर्णपणे त्याला न्याय देऊ पूर्णपणे न्याय देऊ. आणि इमली नावाची सिरियल मी केली होती गेल्या वर्षभर ती अभ्यास केला. त्यात एका पत्रकार बॉय नेक्स्ट डोअरचं कॅरेक्टर आहे. तर आता मी एक वेब सिरीज करतोय, हिंदी वेब सिरीज करतोय, त्याच्यामध्ये तो मल्टी मिलियनर गँगस्टर आहे डायरेक्ट. सो आता दिल्लीत आम्ही शूटिंग करून आलो त्याचं. इट्स अ हिंदी वेब शो एमएक्स प्लेअर करता आम्ही करतोय आणि त्याचे दोन सीझन मी करणार आहे. त्यानंतर मग मी पुढे ते नाही कंटिन्यू करणार कारण मग मी एकच कॅरेक्टर जास्त काळ त्यांना जरी पुढच्या सीझन करायचे असेल तर ते मग स्टोरी बदलते कदाचित. पण पहिले दोन सीझन मी करतोय आणि मस्त कॅरेक्टर आहे. मी वर्षभर जे त्या शो मध्ये ते साधा पत्रकार मिडल क्लास अशा याचा वगैरे जो अख्खा उभा केला होता एक वर्षभर, हा एक अचानक अब्जपती हवाला किंग अंडरवर्ल्ड मध्ये त्याचे लागे बांधे आणि प्रचंड अग्रेसिव्ह, प्रचंड नेक्स्ट लेवल अग्रेसिव्ह पण तरी चार्मिंग वुमनायझर. सो असं ते एक वेगळ्याच झोन मध्ये जाणारं पूर्ण कॅरेक्टर आहे. ते मी आता साकारतोय कंटिन्युअसली. त्याच व्यतिरिक्त जसं मी म्हणलं की एक मोठा चित्रपट आम्ही आता या महिन्याच्या एंडला अनाऊन्स करू मराठीतला, जो परत जसं आंबेराव अनाऊन्स करताना मी म्हणलो की मराठीतला महासिनेमा मोठा बघत आहे एवढा बिगेस्ट बजेट फिल्म, तसं आता पुन्हा हा पण तसाच अनाऊन्स होईल की इट विल बी द बिगेस्ट बजेट फिल्म ऑफ द इयर 2022 अँड 2023 2022 आणि 2023 सुद्धा हा सगळ्यात मोठा चित्रपट असेल तो. फक्त आता त्याबद्दल जास्त अजून नाही बोलू शकत काय आहे कसं आहे, पण बऱ्याच लोकांनी तो चित्रपट अँटिसिपेट केलेला आहे. प्रेक्षकांची खूप डिमांड आहे की मी तशा पद्धतीची भूमिका करावी. ज्या पद्धतीमध्ये तू प्रेझेंट केला आहे स्वतःला सरसेनामध्ये हंगेरा मोहितेमध्ये, त्याप्रमाणे प्रेक्षकांचं ते कुतूहल असतंच की अजून काय नाही. असं होतं की अरे नाही तू पाऊन तासच दिसलास, नाही नाही अख्खे दोन तास तू दिसला आम्हाला, अख्खे दोन तास तू पाहिजे तसा दिसायला. सो ठीक आहे मग आम्ही आता त्याचाच विचार सुरू आहे. सो विचार असेल बोलणी सुरू आहेत पण वाट बघूया आपण जरा 15 जून 20 जून पर्यंतची वाट बघू तेव्हा मग आम्ही त्याचं पहिलं काहीतरी एक हे अनाऊन्स करू. येस नक्कीच आम्ही त्या गोष्टीसाठी आतुरतेने वाट पाहणारच आहोत की कशा पद्धतीत अजून जास्त वेळ तो आम्हाला स्क्रीन वरती दिसेल आणि प्रेक्षकांचं मन अजून पद्धतीत तो जिंकशील. आणि या गोष्टीला आता आपण एक रॅपिड फायर क्वेश्चन टाईप करणार आहेत पटकन. मी तुला विचार की तुझा आवडता मूवी कोणता. असं नाही विचारलं, ऑल टाइम फेवरेट प्यासा सांगेन. ठीक आहे प्यासा. ओके आवडता नट. अरे यार असं मूवी स्पेसिफिक आहे पण आता जर तुम्हाला विचारायचं मॅथ मॅक कोण आहे. पिक्चर वाईज अशा वेगवेगळ्या आवडलेल्या आहेत ना, वेदर आहे मला ऑल टाइम फेवरेट ऑब्व्हियसली. आवडतं फूड पावभाजी, चीज पावभाजी. चीज पावभाजीचा किस्सा मी ऍक्च्युअली जग जाहीर झालेला आहे. आणि आवडता छंद कोणता तुझा. चित्रपट बघणे आणि म्युझिक ऐकणे. म्युझिक ऐकणे. आणि तू स्वतः डान्सर आहेस म्हटल्यावरती तुला कोणतं आयडियल आहे डान्सर. डान्सर म्हणून कोणता आयडॉल आहे माझं सध्या तरी ऑल टाइम फेवरेट कमल हसन सर आहेत आयडॉल. आणि सध्याच्या ह्याच्यात मला रॅन गॉसलिंग आफ्टर सीइंग ला ला लँड. ओके. आणि तुला डान्स फॉर्म मध्ये कोणता फॉर्म हा खूप जास्त आवडतो करायला. मला खरं देवीचं बोलणं. अरे वा जर का विचार खरं. ओके थँक्यू. तू छान पद्धतीत गप्पा साधल्यास आणि ह्या गप्पातूनच मला कळलं म्हणजे ऍज अ दशमी महाजन कोण आहे काय आहे. तो खूप छान नटही आहे आणि छान डान्सर आहे आणि त्याही पलीकडे तो खूप छान सोबर म्हणा किंवा सिम्पल म्हणा की हॅपली मुवमेंट आहे, एक खूप ह्युमन बिईंग पण आहे. तो मला आज छान पद्धतीत उलटता आला. सो त्यासाठी खूप थँक्यू. आणि इंडिया चॉईसच्या माध्यमातून आज आपण इथे गप्पा साधल्या आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. येस थँक्यू. कॅमेरामॅन इम्रान नाईक सोबत मी प्रियांका जगताप, इंडिया 24 तास, मुंबई.